नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पुन्हा एकदा निघालो आहे चौराई देवीच्या ट्रेकला. तर आपण सोमटण्या फाट्यावर पोहोचलेलो आहे. 2 मिनिटाच्या अंतरावर ट्रेकचं लोकेशन आहे. तर आपण जस्ट पोहोचेल आता. बाईक पार्क केलेली आहे स्कूटी, आणि आता निघूया आपण चौराई देवीच्या ट्रेकला. तर ही कामाना आहे इथे, इथून ट्रेक स्टार्ट होतो. इथून 2 ट्रेलवरती जातात, ह्या साईडने आणि ह्या साईडने. आपण ह्या इझीवाल्या ट्रेल आहे त्याने वरती जाऊया. लास्ट 2-3 महिन्यापूर्वी पण चौराईचा ट्रेक केला होता. आज काही प्लॅन नव्हता तसा ट्रेक करायचा, पण आपला जो चिनू आहे म्हणजे मामाचा मुलगा, तर आपण त्याला एक्झामसाठी घेऊन आलो होतो सोमटण्या फाट्याला. त्याचं सेंटर इथं लागलं होतं, तर मग आता तो गेला एक्झामसाठी. 4 तास मी काय करणार म्हटलं, चला चौराईच्या परत एकदा ट्रेक करूया. आणि विमाननगरपासून 33 किलोमीटर आहे तुम्ही जर पुण्यात येत असाल तर. बरं, 1 वाजता ट्रेक स्टार्ट केला आहे, तुम्हाला सांगतो मी वरती किती वेळात पोहोचले आपण. तर एक्झॅक्ट 1:05 झालेत. 5 मिनटं तर आपल्याला इथून वरती यायला लागलेत. संडे आहे आणि थोडीफार लोकं दिसतात, फॅमिली वगैरे आलेले. आज 5 मे, भयंकर असं ऊन आहे. तर लास्ट टाइम आलो होतो आपण चौराईला, त्यावेळेस पाहिलं होतं वॉटर कूलर वगैरे आहेत पाणी पिण्यासाठी. आता गेल्यावर बघा, पाहावं लागेल पाणी आहे की नाही. तर मस्त छोटासा ट्रेक आहे, तुम्ही येऊ शकता. तसं इथं खूप साऱ्या गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. घोरडेश्वरचं टेम्पल आहे, तो पण तासाभराचा एक ट्रेक आहे. घोरडेश्वराच्या वरती महादेवाचं मंदिर आहे. जमलं तर आपण 5-6 वाजता जाऊया तिकडे, अथर्वची एक्झाम झाल्यानंतर ना. तसं बघूया, टाईम भेटला तर जाऊया. तोपर्यंत म्हणलं टाईमपास कुठं करायचा, म्हणलं चला एकदा पुन्हा एकदा चौराई देवीचा ट्रेक करू. घोरडेश्वर, त्यानंतर ना गुंडमाळा, त्यानंतर ना प्रतिशिर्डी, त्याच्यानंतर ना जे बिर्ला गणपती टेम्पल आहे, मोठी गणपतीची मूर्ती आहे, मला हायवेवरनं जाताना पण दिसते. तर मग एवढ्या गोष्टी आहेत तिथं फिरण्यासारख्या. तर जाताना आपण पाहूया आपल्याला जमते का नाही बिर्ला गणपती टेम्पल आणि घोरडेश्वरचा ट्रेक. जमलं तर करूया, ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. अर्धा ट्रेक झालेला आहे, असेच पुढे वाटे, थोडंसंच ट्रेक बाकी आहे अजून. आणि तुम्ही पाहू शकता कुणीही नाही आहे माझ्या व्यतिरिक्त इथं. आजचा छोटासा सोलो ट्रेक आहे. मी काही तयारीत वगैरे काय आलो नव्हतो ट्रेक करायचा, जस्ट आपलं तिथं बसलो होतो, तासभर बसलो, तो एक्झाम सेंटरमध्ये गेला होता. ॲक्च्युली तो नीटची परीक्षा द्यायला आला आहे. तासभर बसलो, मूवी पाहिला थोडा वेळ, एक तासभर. शेवटी बोर झालं तिथं बसायला, पण जागा नव्हती, ऊन पण लागत होतं. म्हणलं चला मग चौराई देवीचं दर्शन घेऊ आणि तिथंच आपण बसूया. 5:00 इथून निघू, 5 मिनटं लागतात तिथे पोचायला. मग त्याला पिकअप करू आणि मग घोडेश्वरला जाऊ. म्हणजे जून जुलैमध्ये एकदम मस्त वाटत असेल. झाडं आता जेवढी सुकलेली आहेत सगळी हिरवीगार असतील. त्यानंतर ना
वाट पण इथून ओली असेल तर मस्त वाटेल फॉग वगैरे असल्यावर. एकदा पावसाळ्यात पण ट्रेक करूयात आपण जमलं तर, कारण पावसाळ्यात आपले दुसरे प्लॅन्स आहेत आधीच बनवलेले आपल्याला. मुळशीच्या खाली सुधागड सरसगड हा पण एक प्लॅन आहे, जमलं तर सोलोच करू नाहीतर मग कुणाला तरी सोबत येऊ. सोबत बॉटल्स वगैरे आणत असाल, प्लास्टिक वगैरे काय पण कचरा असेल तर डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे इथे, तुम्ही पाहू शकता. तर कचरा कुठे फेकू नका, तर इथे तुम्हाला कचरा डस्टबिन वगैरे दिसते तर इथेच कचरा टाका. अजून थोडं बाकी आहे, आपण पोहोचेल ॲक्च्युली चौराय देवीच्या टेम्पलपाशी. हवा वाहते, थंडगार वारा लागतोय. लोक म्हणतात कादू नसता डोंगरात वगैरे फिरत असतो. डोंगरांसारखं आणि कणखर हे इन्स्पिरेशन आपल्याला माउंटन्समधनंच भेटते, म्हणून मी ट्रेक करत असतो. आणि जे मनाला जे सुख भेटतं जे ट्रेक करून, तुम्हाला अशा वाईब्स कुठल्याही क्लबमध्ये वगैरे येणार नाही. तर हे त्या माणसांना सांगता तर येत नाही आपल्याला, आणि त्यांनी ट्रेक कधी केला नसतो, त्यामुळे आपल्या फिलिंग्स त्यांना समजत नाही. त्यामुळे आपलं आपण जे मनाला वाटतंय ते करत राहायचं. तर एवढ्या उंचीवर पण त्यांनी झाडं लावलेली आहेत ॲक्च्युली, दोन्ही साईडने लावले डोंगराच्या, तुम्ही पाहू शकता इथे इथे. तसंच ह्या साईडला पण झाडं लावलेली आहेत, तर त्यांना वॉटरचं प्रोव्हिजन पण केलेलं आहे. तर आत्ता सध्या एवढं हीट वाढत चालली आहे, टेम्परेचर पण पुण्यात 43 degrees Celsius रेकॉर्ड झाले 2024 मध्ये. लोकांनी झाडे लावली पाहिजे, आपला निसर्ग राखला पाहिजे. कमान आलेली आहे, 2016 मध्ये लावलेली आहे, आय थिंक तिथे दिसते लिहिलेलं 2016 ग्रामदैवत श्री चौराई देवी मंदिर. इथे बसायला असे बाकडे आहेत, आणि इथून पुढं तुम्हाला ते झाडत दिसत असेल ते चौराई देवीचं मंदिर आहे. इथे दिसते झाडामध्ये देवाला, तर इथून स्ट्रेट रस्ता आहे मंदिरापर्यंत. मागाशी 1:05 झाले होते, आता 1:30 आहेत. तर तुम्ही बघितलं असेल एक हार्डली 25 मिनिटाचा ट्रेक आहे, कंटिन्यू आलात तर 25 मिनिटात तुम्ही वरती पोहोचता. आणि आता ऊन एवढं सध्या आहे, मला आत्ता ट्रेकमध्ये एक पण माणूस असा दिसला नाही वगैरे, फॅमिली वगैरे की ट्रेकला आलेले आहेत, ते पूर्ण डोंगरावर एकटाच आहे. आता टेम्पलमध्ये मंदिरात कोण असेल नसेल माहीत नाही आहे, आपण पाहूया. मंदिराच्या जवळ आल्यावर असे बेंच वगैरे आहेत बसायला, पण ॲक्च्युली दुपारची वेळ आहे तर सगळ्या बेंचवर पण ऊन आलेलं आहे, कुठंच बसू शकत नाही. छोटीशी झोपडी बनवलेली आहे, आणि तिथं पातेले वगैरे पण आहेत मोठे मोठे, जेवण वगैरे बनवत असतील. आणि इथे पाण्याची व्यवस्था आहे, तिथे नळ आहे. तर आलेलं आहे हे मेन कमान मंदिराची. कमानीच्या साईडला आपल्याला इथे पिण्याच्या पाण्याची सोय दिसते. इथे एक छोटीशी टँक लावलेली आहे, आणि खाली नळ पण आहे पाय वगैरे धुण्यासाठी. इकडे चप्पल स्टँड. आता आपण शूज काढूया आपले आणि मंदिरात जाऊया. कमानीतनं आत आले की तुम्हाला राईट साईडला एक अजून एक मंदिर दिसते, इथे त्रिशूळ वगैरे दिसते, तर महादेवाचंच मंदिर असं.
रॅपअप करून घेतली आहे. आता आपण निघूया. रोवर यायला 25 मिनटं लागली आपल्याला, तर खाली 10-15 मिनटामध्ये आपण पोचू. 15 मिनटामध्ये पोचू. तर आता वाजलेत 4:35. आता 5 वाजता सुटेल तो. तर आपण जाऊया मग घोडेश्वरला जाऊ. आज संडे होता म्हणून एवढे लोक पण नव्हते इथे. हार्डली 4-5 जण आले असते. 2 वाजेपासून आतापर्यंत आपण मस्तपैकी तिथं बसलो होतो. वारा येत मस्त होता, मस्त दिसत असेल म्हणून तिथं बसलो होतो आपण. आता आपण करतोय डिसेंड. दिसत असेल तुम्हाला, तर इथे मोर होता जस्ट खाली गेलाय. आपण पोचलोय 15 मिनटात खाली आलो आपण. तर गाडी इथे लावलेली आहे, तर आपण गाडी पशी पोचेल तावरू आणि जाऊया. आपली गाडी लावलेली आहे इथे, आता निघूया. चौराई देवीचा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.